सैनिकी शाळेस मंत्री शशिकला चोल्ले यांची सदिच्छा भेट. कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज आणि युवा सायन्स अकॅडमी या सैनिकी संकुलांनास मंत्री शशिकला चोल्ले यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल पाटील यांनी मंत्री शशिकला चोल्ले यांचे स्वागत केले. संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील यांनी मंत्री शशिकला चोल्ले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल पाटील यांनी आपल्या संकुलाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्री शशिकला चोल्ले यांनी मनोगत व्यक्त करताना सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आरामशीर जीवन न जगता आपल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी अशा प्रकारची संस्था स्थापन करून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नेहमीच या संकुलाला माझा पाठिंबा असेल, असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, विद्या वटकर, अरुण पाटील, सचिन निकम, लक्ष्मण कोणे, प्रवीण खोत, अरविंद कांबळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन बेलेकर यांनी तर आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी मानले.